नमस्कार सर्व भाविकांचे वेलंकनी माते देवळ्यामध्ये आपल्या सर्वांचे सुस्वागतम। आज आपण महिन्याचा पहिला शुक्रवार साजरा करत आहोत। आजचा विषय आहे पवित्र मरिया कुटुंबाची राणी। 2 सप्टेंबर म्हणजे उद्या सकाळी 11 वाजता हिलिंग सर्विस या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालक फादर ब्रायन मेंडोन्सा आणि त्यांचे सहकारी। या हिलिंग सर्व्हिसमध्ये मिसासुद्धा आयोजित केलेली आहे। धर्मगर ग्रामवासियांचे जे डॉक्टर्स नर्सेस सर्व जे आहेत त्यांनी हा कार्यक्रम सुरू होण्याच्या 20 मिनिटं अगोदर हजर राहायचं आहे। अशर्स सर्व स्वयंसेवकांची सभा आज 8 च्या मिसानंतर संध्याकाळी होणार आहे। या सभेसाठी जे स्वयंसेवक आहेत यांनी हजर राहायचं आहे। ही सभा 3 तारखेचं प्रोसेशन आहे जे 5 वाजता होणार आहे। याच्यासाठी काही समस्या आहेत त्या सादर करायच्या आहेत। सर्व स्वयंसेवकांची नावे नोटीस बोर्डवर लावण्यात आलेली आहे। अधिक माहितीसाठी तपशील माहितीसाठी आपण जे स्वयंसेवक प्रमुख आहे त्यांच्याशी संपर्क साधावा। दररोज कोमसारासाठी धर्मगुरू सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत आणि 5 ते 8 या वेळेत उपलब्ध असतील। चर्चच्या ऑफिसजवळ प्रथम उपचारक पेटी आहे। डोनेशनचे स्टॉल व सर्व देणगी स्वीकारण्यात येतील। मदतीसाठी निसंकोचपणे स्वयंसेवकांशी संपर्क साधवा। कृपया देवळात येताना शांतता पाळा। कृपया आपले मोबाईल फोन सायलेंट मोडवर किंवा स्विच ऑफ करून ठेवा। कृपया दुसऱ्या कुणासाठी बसण्याची जागा आरक्षित करून ठेवू नका। कृपया मिसा चालू असताना कुणीही गुडघे टेकत वेदीकडे येऊ नये। कृपया तुमच्यापैकी वैयक्तिक सामानाची काळजी घ्यावी। विशेष कम्युनियन वाटपच्या वेळी आणि दर्शनाच्या वेळी आपल्या वस्तू सोडून कम्युनियन घ्यायला व दर्शन घ्यायला जाऊ नका। कृपया किसे कापेपासून आणि चप्पल चोरापासून सावध। मराठी इंग्रजी आणि तामिळ नवीनाच्या प्रार्थना पथक देवळाच्या बाहेर उपलब्ध आहे। दर्शनाचा हॉल सकाळी 5 ते 11:30 आणि सायंकाळी 9:30 वाजेपर्यंत उघडा राहील। आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद। आजचे मिसाचे पुरोहित फादर जॉन परेरा असतील। हे अवर लेडी ऑफ माउंट कार्मेल बँड्रा इथे सहायक धर्मगुरू म्हणून आहेत। आपण त्यांचे या मिसामध्ये स्वागत करणार आहोत। प्रवेश गीता करिता गाऊया गीत क्रमांक 11 पान क्रमांक 8 हिम नंबर 11 ऑन पेज 8 तुझी स्तुती करू आम्ही। बंदोची सत भक्तांची
पिता पुत्र पवित्रात्म्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आज आपण मरिया माता ही कुटुंबाची राणी आहे ह्यावरती मनन चिंतन करणार आहोत. होय माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, जे आपल्यासाठी मध्यस्थी करत असते, ते आपल्यासाठी प्रार्थना करत असते, तीच आपली राणी आहे. आज आपण जे दुःखी हृदय, संकटमय हृदय जे आपण इथे घेऊन आलो आहोत, आपल्या गरजा आपण घेऊन आलो आहोत, या आपल्या राणीला सांगूया की आपल्या राजाकडे म्हणजे आपल्या पुत्राकडे घेऊन जावी, जेणेकरून ते आपल्या सर्व गरजा पूर्ण करील. आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या मनातल्या इच्छा आकांक्षा गरजा आपण परमेश्वराकडे अर्पण करूया. प्रिय बंधू भगिनीनो, पवित्र रहस्य साजरे करण्यासाठी आपण पात्र ठरावे म्हणून आपल्या पापांची कबुली देऊया. सर्वशक्तिमान परमेश्वर, सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करू, आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेव. आमेन. गीत क्रमांक 23. आपण प्रार्थना करूया. हे प्रभु, कुमारी मरियेच्या वैभवाचे स्मरण करून आम्ही तिचा सन्मान करीत आहोत. तिच्या प्रार्थनेच्या साह्याने तुझ्या परिपूर्ण कृपेचे आम्हाला वरदान दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्या सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभु येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. पौलाच्या तसलनिका करास पत्र यातून घेतलेले वाचन. बंधुजन हो, शेवटी आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि प्रभू येशूमध्ये बोध करतो की तुम्ही कसे वागून देवाला संतोषावे हे तुम्ही आम्हापासून ऐकून घेतले आणि तुम्ही त्याचप्रमाणे वागत आहात. त्यात तुमची उत्तरोत्तर वृद्धी व्हावी. प्रभू येशूच्या वतीने कोणकोणत्या आज्ञा आम्ही तुम्हाला दिल्या त्या तुम्हाला ठाऊक आहेत, कारण देवाची इच्छा आहे की तुमचे पवित्रकरण वावे, म्हणजे तुम्ही जर कामापासून स्वतःला
अलिपित ठेवावे. देवाला न ओळखणारा परराष्ट्रीय प्रमाणे कामवासनाने नव्हे तर पवित्रेने आणि आबरूने तुम्हातील प्रत्येकाने आपल्या देवावर ताबा कसा ठेवावा ते समजून घ्यावे. कोणी या गोष्टीचे उल्लंघन करून आपल्या बंधूचा गैरफायदा घेऊ नये, कारण प्रभू या सर्व गोष्टीबद्दल शासन करणारा आहे. हे आम्ही तुम्हाला आगाऊ सांगितले होते आणि बजवलेलेही होते. देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर पवित्रेसाठी पाचारण केले आहे. म्हणून जो कोणी अवेर करतो माणसाचा नव्हे तर तुम्हाला आपल्या पवित्र आत्मा देणारा देव याचा अवेर करतो. हा प्रभूचा शब्द. स्तोत्र गीतासाठी गाऊया. गीत क्रमांक 32 जयगान गाऊ प्रभूला, हिम नंबर 32 ऑन पेज 13. शुभवर्तमानासाठी सर्वांनी उभे राहायचे आहे. गीत क्रमांक 52 हिम नंबर 52 प्रभूला स्तवूया आलेलुया. शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन हे प्रभू तुझा गौरव असो. येशूने आपल्या शिष्यांना हा दाखला सांगितला. स्वर्गाचे राज्य 10 कुमारीसारखे होईल. त्या आपले दिवे घेऊन वराला सामोऱ्या जायला निघाल्या. त्यात 5 मूर्ख होत्या आणि 5 शहाण्या होत्या. कारण मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले पण आपणांबरोबर
तेल घेतले नाही. शहाण्यांनी आपले दिवे घेतले आणि भांड्यात तेलही घेतले. मग वराला विलंब लागला आणि सर्वांना डुलक्या आल्या आणि झोप लागली. तेव्हा मध्यरात्री हाक आली की पहा वर आला आहे, त्याला सामोऱ्या चला. मग त्या सर्व कुमारी उठून आपापले दिवे नीट करून लागल्या. तेव्हा मूर्खाने शहाण्यांना म्हटले तुम्ही आम्हाला तुमच्या तेलातून काही द्या कारण आमचे दिवे जाऊ लागले आहेत. पण शहाण्यांनी उत्तर दिले की कदाचित आम्हाला आणि तुम्हाला पुरणार नाही, तुम्ही विकणाऱ्याकडे जाऊन स्वतःकरिता विकत घ्यावे हे बरे. त्या विकत घ्यायला गेल्या असता वर आला. तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्याच्याबरोबर लग्नाला आत गेल्या आणि दरवाजा बंद झाला. नंतर त्या दुसऱ्याही कुमारी येऊन म्हणाल्या प्रभू आम्हासाठी दार उघडा. त्यांनी उत्तर दिले मी तुम्हाला नक्की सांगतो मी तुम्हाला ओळखत नाही, म्हणून तुम्ही जागृत रहा कारण तुम्हाला तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो. खाली बसा. आज आपला विषय आहे मर्या माता ही कुटुंबाची राणी. राणी शब्द ऐकायला आला की माझे भावा नेला भाऊ सगळी बसले त्यांना लगेच सपनाची राणीची आठवण येत आहे. तर सपनाची राणीचं जे गाणं आहे आपल्याला माहिती आहे तूस माझी राणी काळजाची तूस माझी राणी जन्माची. मग बायको काय बोलतंय वचन दिलंय मिनी होईन मी तुझे सपनाची राणी. होय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एक माझी बायको माझी नाही तुमची बायको स्वप्नाची राणी आहे आणि तुम्हीसुद्धा ते मानिता. मग त्याच्याबरोबर तुम्ही सगळ्यांचं मानलं पाहिजे की माझी बायको ही कुटुंबाची सुद्धा राणी आहे. तो पहिला आपण मर्या माता ही कशी आपली राणी आहे कुटुंबाची राणी त्यावरती मनन चिंतन करू. न तुम्ही माझ्या बहिणी माझ्या आई ते बसल्या तुम्ही कसे तुम्ही कुटुंबाच्या राण्या त्याच्यावरती आपण मनन चिंतन करू. आता एकदा एक प्रश्न केला मला की तुम्ही मर्या माताला आई बोलताय बरोबर आहे पण राणी कशी. तर त्या तो प्रश्न म्हणजे त्यांनी केला ज्यांनी ग्रंथ वाचला होता पुस्तकं वाचली होती त्यांनी केला. तर बघ मी त्याला सांगितलं बायबलमध्येच सांगितलं तेच मी तुला सांगतोय. जुन्या करारमध्ये जा. जुन्या करारमध्ये तुम्ही बघता क सॉलोमन जो राजा होता त्याच्या बऱ्याचशा बायका होत्या पण राणी करायला त्याने कोणती राणी केली त्यामध्ये बायको एक निवडली नाही. त्याने कोणची बायको कोणची राणी कोणाला राणी केली आपल्या आईला त्याने राणी केली. आणि त्याला आईला सांगितलं की तू राणी हास ना जे काय माझ्यापाशी मग मी तुला देईन आईला. नव्या करारमध्ये आता तुम्ही या नवीन करारमध्ये आपण बघतो क एंजल गॅब्रियल जो दूत मर्या मातेकडे येताना ते मर्या मातेला सांगतंय प्रभू देव त्याला त्याचा पिता प्रभू देव म्हणजे येशू ख्रिस्ताला त्याचा पिता दावीद याचे सिंहासन देईन. एलिझाबेथ काहीतरी सांगते मर्या मातेला माझ्या प्रभूच्या आईने माझ्याकडे यावे. आता प्रभू शब्द जो आहे प्रभू शब्द इंग्रजीमध्ये त्याला लॉर्ड असं म्हणतात. लॉर्ड लॉर्ड बोलले जाते. लॉर्ड म्हणजे किंग आणि किंगची आई म्हणजे कोण झाली राणी. ही आपली राणी. आता ही आपली राणी बघ देवानी माऊलीलाच कला निवडलं. प्रश्न पडते ना बऱ्याचशा बायका होत्या बऱ्याचशा शूद्र बायका होत्या एकदम शत्रू म्हणजे श्रूर अशा होत्या शक्ती होती सगळं का पैसा सगळं होतं माऊलीलाच कला निवडलं. ते गोष्ट सांगितली जात आहे एक गोष्ट राजाची आणि त्याच्या तीन बायका. राजाची आस मिळती तर राजा दुःखी होता
सांत्वना काढायसाठी आपकशी जात होऊन तशी बरीचशी लोकं त्याच्याकडे जात होती. एक महिन्यानंतर एक साधू महाराज तो सुद्धा त्याच्यापाशी गेला, राजाच्या पाशी गेला आणि राजाला बघितले तर राजा फार दुःखी आहे. एक महिना झाला अद्याप सर दुःखी आहे. तो राजाला सांगतंय, राजासाहेब तुम्ही दुःखी आहात, बरोबर आहे, तुमची आई गेली आहे, मरण पावली आहे, तुमची आई मरण पावली, वाटतंय दुःख आहे. होय, आई मरण पावले त्याचं दुःख आहे माना, पण त्याच्याबरोबर मला एक प्रश्न पडला आहे आणि तो प्रश्न मला सुटे नाही. तर साधू महाराजाचा कोणता प्रश्न सांग माना. माझ्या तीन बायकान, आता माझी आस होती ती राणी होती, आता राणी करायला तीन बायका म्हणजे कोणची बायको मी राणी करू. एक हिला गेली तर बीजी राग येईल, मांदे होती नाही, तर कोणची घराची. तर साधू महाराज सांगितलं की मला त्यांना भेटू दे न, मी त्या म्हणजे कोणची ती राणी तुम्हाला सांगेन कोणती राणी करायची. मी प्रार्थना करीन सांगेन की ही राणी करायची, मग तुला तुमच्यावरती काय दोष येऊ असं साधू महाराजांनी सांगितलं ना. तर जरा कठीण आहे. कठीण काय, काय झालं? नाही नाही, त्या आजार्यान, तिघी आजार्यान, हां तिघी आजार्यान, मग चालेल. त्यांचा आजार मला सांगा, त्यांना आजार काय आहे तेच मला सांगा. मग त्या आजारावरती सांगूनशी मी त्यांना सांगेन का कोणती राणी करायची. चालेल. तर पहिली राणी आहे ना, जाम सुंदर आहे, मस्त सुंदर दिसतंय, एकदम गोडी गोडी पान फुलासारखी छान अशी दिसतंय. आणि ती जी माझी बायको आहे ना, सुंदर दिसतंय ती, का ना अशी बेनकनं जी मैत्रीण आलती ती सांगते फिरायला गेलती, फिरायला गेलती निंबर लागलं तिचे चेहऱ्याला, तिला चेहरा का ना थोडा भासला आहे, तर आता का नाही तोंडाला का नाही मेकअप लायला आहे ना, बसले घरामध्ये. ओके चालेल, आजार तो आहे का, चालेल. बीजी शूर आहे, ताकदीदार आहे, मस्त लढाई करायला वाटतंय. तर कालूच ती सराव करत होती, सराव करता करता हाताला कोणा बरोबर सराव करत लागला, ती आता रूममध्ये आहे. चालेल. आणि तिसरी बायको, तिसरी बायको काय सांगू, माझी तिची नोकरी नाही, दासी म्हणतो, ती दासी आहे, तिचा दासीचा पोऱ्या मेला आहे. तो पोऱ्या मेला आहे तर ती रातची अख्खी रातची निजली नाही ती बायको, ती रडतो, ती रडतो दासी. आज तिची तिला बघून माझी बायकोसुद्धा रडू लागली. अख्खी रातभर रडले, सकाळची माणसं माझं डोकं दुखत आहे, जरा मी आराम करतो खोलीमध्ये ऐसं का. आता कोणची निवडायची सांगा मला. साधू मग लगेच उत्तर दिलं, जी तिसरी बायको आहे ना ती. राणी कशी असली पाहिजे, जी ममतालू असली पाहिजे, करुणेशीन भरलेली असली पाहिजे. माऊलीला कला निवडलेलं राणी म्हणून, कारण ती सुद्धा ममतालू आहे, करुणेशीन भरलेली आहे. आपल्याला पोरानं बघितले तो देवाने माऊलीला राणी निवडलं. आता राणीमध्ये काय असलं पाहिजे आणि काय आहे माऊलीच्या मनामध्ये. आपण आजचं शुभवर्तन बघितलं तर शुभवर्तन काय सांगितलं, तेल घेऊन चला, तेल असल्यावर स्वर्गराजाचे देव आपल्याला निवडील. तो निवडी येते ना, तेल घेतल्याचे आलत्या तेल घेते त्यांना निवडील. या तर माऊलीच्या मनामध्ये तिच्या अंतर्यामी तिच्या संगती कोणतं तेल आहे. पहिलं तेल आहे तिच्या धैर्याचे तेल, धैर्य, शू धैर्य. आता सिमोननी बरेचसे दुःखदायक शब्द तिला बोलले आणि तलवार तिच्या हृदयातून आरचे पार जाईली, पण ती खचली नाही. तिने धैर्य जरी असू दे, काय पण होऊ दे, मी शब्दाचा स्वीकार करीन, जो संकट येईल त्याचा स्वीकार करीन, पण देवाने मला सांगितलं ते मी कार्यपूर्ण करीन, धैर्याचं ते. दुसरं समजून घेण्याचं ते, समजून घ्यावाचं. आपला पोरा 12 वर्षाचा काय गेला काय माहिती नाही, डॅमरेट पोर बोलतो आपल्या भाषेमध्ये. जर 12 वर्षाचं पोर काय पळायला गेलं तर आपू काय त्याला मिळलं, 3 दिवसाची म्हणजे धरून 2 कानपाठीन झुम काय र काय गेलं तास. तिने असं काय केलं नाही, ती गेली पोरा र काही होतास, कवशी शोधी जाऊ तुला र. तो काय बोलतोय, तुला माहिती नाही, तुला माहिती नाही मी माझ्या बापाचे घर आहे. आई तिला कवर दुःख झालं असे आपल्याला माहिती आहे आणि दुःखामध्ये ती सांगत आहे बरं काय होतास, तुला माहिती नसेल तरी काय नाही, समजून घेईन, पुरायसं वागलं मी समजून घेईन. आणि तिसरं करुणेचं ते, करुणेशीन भरलेलं आहे, दयेशीन भरलेलं आहे.
काना गावून गेलो आपण गेस्ट, आपण गेस्ट गेलो, काय पडलं आपल्याला, जेवण मिळलं, दोन गास खावायचे, एक पेक मारायचं, चला घरा जावासं, तैसं नाही. अरे तई कमी काहीतरी पडलंय समजतंय, गेली बघायला, अरे द्राक्षच कमी पडलाय, अरे जरा कर, त्यांना काहीतरी मदत कर, बोल तूच करशील, बिजो कोण नाही करायचा, आता कोण द्राक्षस त्याला महिना बोध द्राक आपल्या पाईपमध्ये घालावं लागतं ना दममध्ये, तर द्राक्षस होतंय, आता लगेच कशी ओरडायला, बोल कर तू काहीतरी कर, आणि त्यांनी केलं, करुणेशीन भरलेला आहे. होय माझ्या प्रेम, जी आई जशी हे सगळे तीन गुण दिले तशी तुमच्यामध्ये सुद्धा तीन गुण हानी आहे. तो मी तुम्हाला सांगते की तुम्ही स्वप्नाच्याच राहण्या ना, कुटुंबाच्या सुद्धा राहण्या. आता पहिलं सांगितलं तुम्हाला दर्याचं तेल, म्हणजे तुमचे कुटुंबामध्ये बरेचसे संकट येतात, नवरा पहिला येतं कोणाला सांगतंय, तुम्हालाच सांगतंय, बघ माझं बँकेचं काम झालं नाही, आपली जागा त्याने लुटिले, बघ पोऱ्याने काहीतरी कॉपी केले त्याला दिलंय, माना प्रिन्सिपलने वाढलंय, हे सगळं बायकोचे पाशी येत आहे. बायको बोलतंय असू दे, कोणतं बी संकट येऊन दे, मी तुझे बरोबर आहे, मी तुला धैर्य देन. आणि बायको नवऱ्याला धैर्य देत आहे, तो संसार पुढं चालतंय. आणि विजय म्हणजे समजून घेण्याचं, खरं सासूस कटकट करतोय, तो स्वतःचा पोऱ्यात चिडलाय, अरे काही माझी आस अशी कशी, असून दे त्यांनी चालेल, ती कोणाची पाशी कटकट करील, गरणूच करेल ना, बोलून दे. ससऱ्याला काही घाय पडला लागलाय तर ऐके नाही, डायबिटीस आहे तर ऐके नाही, गोरगोर खाते खाऊन दे, ही बायकोच समजून घेते. तिसरं म्हणजे करुणेचं तेल, दया. पोरी पलाले पोऱ्या संगती येऊन ते तिचा काटा काढतय, बायको बोलतय तैसं नको बोला, येऊन दे तिला प्रेम देव, दया देव, तव ती आपली पोरी होईल. माझ्या बहिणी भाऊ बहिणी आयानो, तुम्ही खरोखर तुम्ही राहणे हा. मी जे गाणे सुरुवातीला बोतलेत ना ते मी परत रिपीट करतय, तर नवऱ्याने काय बोतलं पाहिजे, तूच माझी राणी कालजाची, तूच राजी कालजाची, हा तूच माझी राणी कालजाची, बिज तूच माझी राणी, जन्माची नको बोलाव, जन्माला नव्हती ती आस होती, हा तूच राजी राणी कुटुंबाची, कुटुंबाची. आता बायकोने काय बोतलं पाहिजे, वचन दिलंय मिनी होईन मी तुझे कुटुंबाची राणी, वचन दिलंय मिनी होईन मी तुझे कुटुंबाची राणी. अर्पण गीत, गीत क्रमांक 58, हिम नंबर 58, पान क्रमांक 19, पेज 19. Thank you.
बंधू भगिनीनो माझे आणि तुमचे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे. हे प्रभु, तुझ्या पुत्राची माता मरिया हिच्या सन्मानार्थ हा उत्सव आम्ही साजरा करतो व आमचा स्तुतिरूपी यज्ञ तुला अर्पण करतो. या भेटींचा स्वीकार कर व तारणाऱ्याच्या दिशेने वाटचाल करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमीन. प्रभु तुम्हा बरोबर असो. तुमच्या अंतकरण प्रभु काढे लावा. प्रभु आपला परमेश्वराचे आभार मानूया. हे अति पवित्र पित्या, तुझा परमप्रिय पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे सर्वदा आणि सर्वत्र तुझी आभार मानावेत हे खरोखर योग्य व रास्त असून ते आमचे कर्तव्य आहे व त्यात आमचे तारण आहे. प्रभु येशू तुझा दिव्य शब्द असून त्याच्याद्वारे तू चराचराची निर्मिती केलीस. तू त्याला आमचा तारणारा व मुक्तिदाता म्हणून पाठविलीस. त्याने पवित्र आत्म्याच्या योगे मानवी देह धारण केला आणि तो कुमारी मरियेपासून जन्मला. मृत्यूची बंधने तोडण्यासाठी आणि पुनरुत्थान प्रकट करण्यासाठी प्रभू येशूने खुरसावर हात पसरून दुःख भोगले. अशा प्रकारे त्याने तुझी इच्छा पुरी केली आणि तुला पवित्र प्रजा मिळवून दिली. आणि म्हणून सर्व देवदूत आणि सर्व संत यांच्यासह आम्ही एका सुरात तुझा गौरव करतो. गीत क्रमांक 80, हिम नंबर 80, ऑन पेज 24, पवित्र पवित्र. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू गम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रवेश ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावेत म्हणून तू त्यांच्या व दव वर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रवेशीचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ते आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या, यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्त जनांनो कलाप करूया,
आपल्या श्रद्धेचा उच्चार हे प्रभु ख्रिस्ताच्या मरणाची पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभु सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्तसभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप, ऑस्वल ग्रेशियस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्तसभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण विष्कार घडव. ज्या आमची अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुग ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमीन. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तास आणि ख्रिस्ताथाय हे सर्वसमर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्या तुझा गौरवाने सन्मान सदा सर्वदा हो. येशू ख्रिस्ताने शिकवली प्रार्थना आपण एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभु सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. कारण राज्य अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभु येशू ख्रिस्त तू आपल्या प्रेषितांना म्हणालास मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तुझ्या ख्रिस्तसभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीव असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकास शांतीवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या आम्हाला शांती दे. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाचे पापे दूर करणारे परमेश्वराचे कोकरू पहा. कोकराच्या भोजनास बोलवण्यात आलेले धन्य. हे प्रभु तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल. सूचनेकडे लक्ष द्या. आता जो ख्रिस्त शरीराचा वाटप करणार आहेत
तो फक्त आणि फक्त बॅप्टिझम झालेल्या रोमन कॅथलिक भाविकांसाठी असेल. जे इतर धर्मीय या मिसामध्ये सहभागिता झालेले आहेत त्यांनी कृपा करून गायनामध्ये सहभागी घ्यावा किंवा आपल्या जागेवर बसून प्रार्थना करावी. होली कम्युनियन इज ओनली फॉर कॅथलिक. ख्रिस्त शरीर या श्रीप ख्रिस्ती लोगो के लिए. ख्रिस्त शरीर गीत 118 ये सोम्या ये हिम नंबर 118 ऑन पेज 38. संदेश लीला ख्रिस्ताने गीत क्रमांक 103 हिम नंबर 103 ऑन पेज 32. Bye.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभु, आम्ही स्वर्गीय भाकरीचे सेवन केले आहे. कुमारी मरियेपासून जन्मलेल्या तुझ्या पुत्राला आम्ही ह्या साक्रमेंताच्या रूपात स्वीकारले आहे. आमच्या ओठांनी आम्ही त्याच्यावरील श्रद्धा प्रकट करावी आणि आमच्या कृत्यांमधून आम्ही त्याच्यावरील निष्ठा व्यक्त करावी म्हणून आम्हाला कृपा दे. तो पवित्र आत्म्याच्या ऐक्यात परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो, राज्य करतो. नवन्याची आता प्रार्थना घेऊया. नवीनच्या प्रार्थनेसाठी पान क्रमांक 50 पेज 50 नवीनचा तिसरा दिवस ही प्रार्थना शावकास आपण एकत्र म्हणणार आहोत. हे आमच्या प्रेमळ माते, हे पवित्र चुनाचा आदर्श, तुला वंदन असो. तू आम्हाला असा बोध देतेस की देव प्रेम आहे, सत्य आहे आणि त्याच्यावर प्रेम करणे हे खरे जीवन आहे. आम्ही स्नान संस्काराच्या वेळी शरीर, जग व सैतान याला सोडून देण्याची प्रतिज्ञा केली होती, तरी सुद्धा ही प्रतिज्ञा मोडून आम्ही जगातील सुखांना जवळ करून पापे केली. आम्ही ईश्वराची आज्ञा मोडली आणि अनैतिक सुखाच्या मागे लागलो. तुझ्या प्रेमाला आम्ही म्हटलो, निर्मल कुमारी माते, आम्हाला आमच्या पापांबद्दल तीव्र धुणा वाटते. या स्थितीत आम्ही कुणाकडे धाव घेऊ? आम्ही वाट न दिसणाऱ्या अंध माणसाप्रमाणे भटकत आहोत. हे माते, तू आम्हाला मार्ग दाखविणार नाहीस काय? हे तेजस्वी माते, तू आम्हाला संकटातून वाचवणार नाहीस काय? आई आपल्या लेकरांना कधी टाकील काय? कदाचित माता आपल्या पुत्राला विसरून जाईल, परंतु तू आम्हाला कधी विसरणार नाही. अशी कृपा तू आम्हाला दे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जखमा आम्हाला आश्रय, त्याचे मृत्यू आमचे जीवन होईल. आमेन. पान क्रमांक नवीनच्या प्रार्थनेसाठी 56 पेज 56 ही प्रार्थना आपण फादरांच्या मागे म्हणणार आहोत. हे अतिपवित्र कुमारिके, देवाने तुला येशूची आई म्हणून निवडले. त्या तुझ्या अपूर्व सन्मानार्थ मला तुझी स्तुती करू दे. हे ममतालो निदुःखित निवारणी माते, जसे तुझ्या भक्तांना तुझ्या आश्रयाचे वचन तू दिले आहेस, तसे मला सुद्धा दे. तुझ्या दैवी पुत्राच्या अनंत दयेवर मी विसंबून राहतो. जे मागतात त्यांना मिळेल या त्याच्या वचनावर व तुझ्या प्रभावी मध्यस्थीवर श्रद्धा ठेवून मी विनम्रतेने या नवीनामध्ये करीत असलेल्या विनंत्या दैवी इच्छेनुसार तू मिळव, किंवा ज्या कृपा प्रसादाची मला फार गरज असेल ते तू मजसाठी मिळव. आपल्या विनंत्या इथे अर्पण करूया. विशेष करून आपल्या कुटुंबातील असलेल्या विनंत्या, गरजा, इच्छा, आकांक्षा अर्पण करूया. प्रत्येक सभासदांना आपण इथे अर्पण करूया. आपल्या वडिलांना, आपली सासू, सून, ससरा, मुलं बालं, शेजारी, नातलग सर्वांना आपण अर्पण करूया. जेव्हा तुझ्या उदरात शब्द देह झाला तेव्हा तुझे हृदय ज्या प्रेमानंदाने भरून गेले त्याच्या सन्मानार्थ माझ्या हृदयातील भक्तिभाव मी तुला समर्पितो. नमो कृपापूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे,
धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया मरिया देवाचे माते आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाचे माते आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाची माते आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाची माते आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाची माते आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाची माते आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाची माते आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाची माते आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाची माते आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. गाब्रेल देवदूताने तुला कृपापूर्ण म्हणून अभिवाद दिले. त्याच्या अभिवादनाबरोबर माझी अभिवादने तू स्वीकार. ती तुझ्या मस्तकावरील दिव्य मुकुटातील तेजस्वी रत्ने व्हावीत अशी माझी सदिच्छा. हे मरिया माते, मी माझे शरीर व आत्मा तुझ्या स्वाधीन करतो. माझ्या सर्व कृत्यांमध्ये व सुखदुःखात तू माझ्या पाठीशी राहा. जीवन मरणातही मी तुझ्यावर श्रद्धा ठेवतो. प्रभू येशू साठी सर्व गोष्टी चिरकाळ तुझ्या कर असे विनवितो. आमेन. माय डियर फ्रेंड्स इन क्राइस्ट, फादर जॉन परेरा यांची आम्ही मनापासून आभार मानतो. त्यांनी बँड्रा येथील और लेडी ऑफ माउंट कार्मल चर्च येथून येऊन मराठीमध्ये युक्रिस्ट सजारा केला. त्यासाठी आणि अनिशिया प्रेरणादायक आशा ध्यानच्या होमिलीसाठी त्यांची मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू फादर. थँक्यू डिखन. थँक्यू द टीम. आणि तुमचे मनापासून आभार मानतो. ते गाणं विसरू नका. ओके. शेवटच्या आशीर्वादासाठी उभे राहा. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावरती येवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. आभार गीत माते तव चरणी गे गीत क्रमांक 128 हिम नंबर 128 ऑन पेज 41. माते तव चरणी गे आता गावगे तया तुझी
चले मी धावगे अनंताची आई आता गावगे दया तुझी आमा धावगे अतुल तुझी माया इति वर्णो या तो